रोज रोज गिरकर भी मैं मुकम्मल खड़ा हूँ। ऐ मुश्किलों, देखो मैं तुमसे कितना बड़ा हूँ। स्वतःला सांगू नका संकट किती मोठी आहेत। संकटांना सांगा की तुम्ही किती मोठे आहात, किती ताकदवान आहात। मग ते संकट कोणतंही असू देत, आर्थिक असू देत, मानसिक असू दे, अथवा शारीरिक व्याधींचं संकट असू दे, जसं की कॅन्सरचं। कॅन्सर म्हणजेच कर्करोग। या शब्दाभोवती इतकं भीतीचं सावट पसरलेलं आहे की लोक याचा उच्चार करणंसुद्धा टाळतात। लोकांच्या मनात याच्याविषयी अनेक शंका आहेत, प्रश्न आहेत, आणि भीती तर इतकी आहे की डॉक्टरांना विचारताना सुद्धा डॉक्टर हे काहीतरी दुसरं तर नाही आहे ना असं विचारतात। काहीतरी दुसरं म्हणजे त्यांना कॅन्सर तर नाही आहे ना असंच विचारायचं असतं। तर हा कॅन्सर काय आहे, कसा होतो, कशामुळे होतो, कोणाला होऊ शकतो, केव्हा होऊ शकतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर टाळता येतो का, यासारखी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। जो घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा झडे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल टूथपिकमध्ये। आपल्याला माहितच आहे की आपलं शरीर हे पेशींनी बनलेलं आहे। प्रत्येक पेशी ही विशिष्ट प्रकारची असते आणि तिचं कार्यसुद्धा विशिष्ट प्रकारचं असतं। जेव्हा ही पेशी जुनी होते त्यावेळेला त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होते आणि तिची जागा घेते आणि तिचं कार्य करायला लागते। तर या नवीन पेशी तयार कशा होतात, तर पेशी विभाजनाने होतात तयार। ज्या वेळेला शरीराला ज्या प्रकारच्या पेशीची गरज असेल त्या प्रकारची पेशी ही पेशी विभाजनाने तयार होते। कधी कधी काही कारणास्तव या पेशी विचित्र प्रकारे वागतात आणि आवश्यकता नसताना सुद्धा पेशी विभाजन होतं आणि अतिरिक्त म्हणजेच जास्त प्रमाणात आणि अनिर्बंधपणे पेशी तयार होतात। यालाच कॅन्सर किंवा कर्करोग असं म्हणतात। असं का बरं होत असेल, काय कारण असेल? ही कारणं ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना कॅन्सर होईलच असं काहीही नाही आहे, आणि ज्यांच्यामध्ये ही कारणं नसतील त्यांना कॅन्सर होणार नाही असंही काही नाही आहे। या कारणांमुळे फक्त कॅन्सर होण्याची शक्यता वाढते। आता बघूयात ही कारणं काय आहेत। सर्वात मोठं आणि पहिलं कारण आहे तंबाखू। तंबाखूचं कोणत्याही स्वरूपातलं सेवन याने कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते। तंबाखूमुळं फक्त फुफ्फुसाचाच नाही तर श्वासनलिकेचा, तोंडाचा, अन्ननलिकेचा, स्वादुपिंडाचा, मूत्रपिंडाचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो। त्यानंतर आहे मद्यपान। अतिरिक्त प्रमाणात मद्यपान केल्यासही कॅन्सर होतो। अयोग्य आहार म्हणजे जर चरबीयुक्त खारट तेलकट आहार जास्त प्रमाणात घेत असाल तरीसुद्धा कॅन्सर होऊ शकतो, आणि जर तुमच्या आहारामध्ये विटॅमिन डी आणि विटॅमिन सीची कमतरता असेल तरीसुद्धा कॅन्सर होऊ शकतो, कारण विटॅमिन डी आणि विटॅमिन सी हा आपला कॅन्सरपासून बचाव करतात। तुम्ही जर खूप वेळ उन्हात थांबत असाल तर उन्हाच्या तीव्र अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो। प्रदूषणामुळे होऊ शकतो, प्लॅस्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे होऊ शकतो। म्हणजे जर तुम्ही गरम पदार्थ प्लॅस्टिकमध्ये ठेवत असाल आणि ते खात असाल तरीसुद्धा कॅन्सर होऊ शकतो। काही विषाणू म्हणजे व्हायरसेसमुळे, जसं की HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो। आणि अनुवंशिकता, काही कॅन्सर हे वंशामध्ये चालतात म्हणजेच ते अनुवंशिक असू शकतात। कधी कधी हा योगायोग सुद्धा असू शकतो, पण हेरिडिटी हे कॅन्सरचं एक कारण मानलं जातं। आता बघूया मौखिक कर्करोग म्हणजेच तोंडाच्या कॅन्सरबद्दल। आता सांगितलेली सगळी कारणं यांच्या व्यतिरिक्त तोंडाचा कॅन्सर व्हायला आणखी काही कारणं जबाबदार असू शकतात। त्यापैकी एक म्हणजे टोकदार दात जर असेल किंवा टोकदार एखादं फिलिंग कॅप किंवा कवळी असेल आणि ती एखाद्या ठिकाणी जर टोचत असेल आणि तिथे जर सतत जखम होत असेल तर तिथं कॅन्सर होण्याची शक्यता असते। शिवाय तंबाखू आणि गुटखा खात असाल तर त्या ठिकाणची त्वचा ही सुरुवातीला रफ होते, काळवंडते, नंतर तिथे लाल किंवा पांढरा चट्टा होतो आणि हा चट्टा हा कॅन्सरमध्ये परिवर्तित होऊ शकतो। यालाच प्री कॅन्सरस कंडिशन असं म्हणतो, म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधीची ही कंडिशन असते। या कंडिशनमध्ये जर तुम्ही तंबाखू किंवा गुटखा खाणं बंद केलं तर कॅन्सर होण्याची शक्यता खूपच कमी होऊ शकते। नंतर सुपारी खाण्यामुळे सुद्धा गालाच्या आतील त्वचा कडक होते आणि आपलं तोंड उघडण्याचं प्रमाण हे कमी कमी होत जातं। याला ओरल सबम्युकस फायब्रोसिस कंडिशन असं म्हणतात। ही सुद्धा एक प्री कॅन्सरस कंडिशन आहे। आपलं तोंड साधारणपणे आपली 3 बोटं जातील इतकं उघडत असतं। जर तुम्ही सुपारी खात असाल आणि तुमचं तोंड हळूहळू उघडण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरकडं जायला पाहिजे।
अजून एक म्हणजे जर तुम्हाला सतत तोंड येत असेल, एखाद्या ठिकाणी जर अल्सर होत असेल आणि तो अल्सर जर लवकर बरा होत नसेल, म्हणजेच 3 आठवड्याहून जास्त दिवस जर एखाद्या ठिकाणचा अल्सर बरा नसेल होत, तर डॉक्टरांना दाखवणं अतिशय गरजेचं आहे. आता पाहूयात की तोंडामध्ये कोणती लक्षणं आढळल्यास आपण डॉक्टरांना त्वरित भेटलं पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी अल्सर होत असेल, लवकर बरा होत नसेल, तर दाखवायला पाहिजे. टोकदार दात किंवा कवळी किंवा कॅप असं टोचत असेल सतत एका ठिकाणी, तर दाखवायला पाहिजे. तोंडामध्ये जर लाल किंवा पांढरा चट्टा असेल तर, तोंड उघडण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर, किंवा एखाद्या ठिकाणी जर तोंडामध्ये एखादी गाठ आली असेल तर दाखवायला पाहिजे. विनाकारण एखादा दात अवेळी जर हलत असेल तर दाखवायला पाहिजे. जर तुमच्या तोंडातून आपोआप किंवा हिरडीतून रक्त येत असेल तरी पण दाखवायला पाहिजे डॉक्टरांना. अन्न गिळताना जर सतत खूप दिवस दुखत असेल, कान दुखत असेल खूप दिवस, किंवा इतर ठिकाणी तोंडामध्ये कुठेतरी दुखणं असेल, जिभेला असेल, जिभेच्या खाली असेल, अशा वेळेला ही सगळी लक्षणं जर 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असतील तर डॉक्टरांना भेटणं अतिशय गरजेचं आहे. कधी कधी तिखट लागू देत नाही, अशा वेळी सुद्धा डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे. बरं, कॅन्सर होणं टाळू शकतो का हो? निश्चितपणे टाळू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? खूप सोपं आहे. आपल्याला फक्त कोणतंही व्यसन असेल तर ते ताबडतोब सोडायचं आहे, बंद करायचं आहे. चौरस आहार घ्यायचा आहे. तुमच्या आहारामध्ये ताज्या फळं, भाज्या, सुकामेवा या सगळ्यांचा समावेश असला पाहिजे. 7-8 तासांची सलग झोप, योग्य प्रकारे केलेला व्यायाम आणि चांगले विचार आणि चांगल्या लोकांची संगत. आहेत की नाही सोप्या या गोष्टी? आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे नियमितपणे तुमच्या डॉक्टरांना भेटायचं आहे. एवढं सगळं करून सुद्धा जर कॅन्सर झाला तर घाबरू नका, कारण आजकालच्या नवीन टेक्नॉलॉजीमुळं आणि औषधांमुळं कॅन्सरचे यशस्वी उपचार याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. लक्षात ठेवा, योग्य वेळी झालेलं निदान आणि योग्य वेळी योग्य डॉक्टरकडून योग्य ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सना, नातेवाईकांना शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.